मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे, कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणार आहे. छान आहे की आज माझ्या मराठीला हे म्हणजे राष्ट्रीयसाठी म्हणजे मान्यता मिळाली. जिथे महाराष्ट्र आहे आणि तिथे मराठी बोलली जाते, त्या महाराष्ट्रामध्ये मराठीला हे जे स्थान प्राप्त झालं आहे, त्या स्थानामुळे आज खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा पण विजय झाला आहे आणि मराठी बोलणाऱ्या माणसांचा पण विजय झाला आहे. इतक्या वर्षाचा जो संघर्ष होता तो आता कुठेतरी मार्गी लागला आहे. आणि त्या मार्गी लागल्यामुळे काय झालं आहे की आपण आपल्या भाषेतनं जे संवाद आहे त्याच्यानंतर आपण एकमेकांना आजच्या दुनियेमध्ये विसरून गेलो आहे की आपण एक मोबाईलमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये विसरून गेलो आहे सगळ्यांना. तर आज मराठीचा भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय झालं की आपण जो संवाद आहे तो आणखी प्रखर करू शकू आणि चांगल्या पद्धतीने आपण सुसंवाद साधू शकतो. तितकंच नाही तर मुलांवर संस्कार जे आहेत ते मराठी भाषेतून जेव्हा दिले जातात तेव्हा खरोखरच ते संस्कार मुलांना अतिशय वरच्या स्तरावर नेऊन पोचवतात. कारण मराठीचे जे शब्द आहेत ते इतके सुंदर मुलांच्या मनावर भाव करतात की ते अगदी आयुष्यभरासाठी मुलांच्या लक्षात राहतात. म्हणून मराठीला आजचा हा जो मिळालेला जो दर्जा आहे तो अतिशय छान आहे. मला खूप आनंद झाला की या मराठी भाषेला म्हणजे जी जो दर्जा प्राप्त झाला आहे इतक्या लेखकांनी किंवा साहित्यिकांनी आज जो काही संघर्ष केलेला होता त्याला खरोखर यश मिळालंय, याच्यासाठी मी खूप आनंदित आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट.